हाय आमच्या भावांना बहिणींना, बघा आज तुमच्या पूनमताईनी काय बेत बनवलाय. मस्त पैकी चणचणीत झणझणीत अंड्याची चटणी आणि इकडं काय केलंय, वाटाणा आणि काय ते फुलवर. मस्त पैकी बेत आहे हा का आजचा आपला. चला जेवायचंय आता आपल्याला. तुमचं दाजींच चाललंय काहीतरी कामावर, काय द्यायचं चाललंय कामगारांना, खेळ द्यायचं चाललंय. अजून काय आपण जेवण नाही केलं, काय आता जेवायचंय. जरा सुकू दिलं घर मग केला स्वयंपाक. काय सार ओलं झालेलं हे ना, अजून पटांगणालाच घेतला होता गॅस. मस्त पैकी बेत बनवला आता, मस्त पैकी खाणे का पिणे का, मस्त पैकी जेवण करायचं आता. चपात्या केल्या, परत वाटाण्याचं कालवण, अजून काय वाटाण्याचं फुलवरच कालवण, अजून अंड्याची चटणी. मस्त पैकी बेत बनवलाय भावांनो बहिणीनो आजचं जेवण, भारी आहे. आमच्या बहिणींनी काय काय बनवलं काय नो जेवायला. जेवा या सगळ्यांनी आता आपल्याला जेवण सुरू करायचंय बरं का. मस्त पैकी बेत बनवलाय आपण तुमच्या पूनमताईने. आमच्या भावांचं बहिणींचं झालं का नाही जेवण? आता आपलं तर काय नाही, अजून जेवण झालं. आता बा एक वाजत आली, अजून जेवणच नाही झालं. हे काय आता जेवायचं. मस्त पैकी बेत बनवलाय आपण आज. चला जेवायला, चला सगळ्यांनी, चला जेवायला. भूक लागली आता, जेवायचं आता आपल्याला. सगळ्यांना जेवण वाटते, तुमचं दाजी येते. कालवण काय बनवलंय आपण तुम्हाला तर दाखवलेलं आहे. मस्त पैकी चणचणीत झणझणीत पिलो. चिमण्या चिमण्याला येड लावते त्या. काय म्हणून पाहिजे भांडी घे ना. अजून मस्त पैकी होता बेत बनवला. हाय मेरी है मेरी. अपुरा, ए अपूर्वा, चल लवकर बघ गरम गरम चपात्या मोडायला कसं व्हायला लागलं. शिवण्याला बोलव. अजून काय ग अपूर्वाला अंड्याची. आता तुमचं दाजी काय माहिती येतात का नाही कामावर आहे तर तिथं जेवायला शिवण्याला खाईल अंड्याची चटणी. शिवण्या पण टोम्याला अजून चपाती द्यायची. आता तुमची पूनमताई घेते तुमचं दाजी सटी येते जेवतेल. हो का
कसका बेत आहे फुलवरून काय म्हणतात वाटाणा तुमचे दाजी आल्याच्या पुढे दाजींना वाढू पुरी बी नादावल्या तिकडच टोम्याला चपाती द्यायला पाहिजे हो का अंड्याची चटणी बी केलती केली मस्त पैकी आपण टोम्याला चपाती द्यायला गेली काय नाही दिली का बस कस काय आहे भावांनो बहिणींनो बेत मग आता कस झालंय तुलू सुटी येतील तुमचं दाजी आता त्या दोघीला बी वाढलंय जेवाय पण ते काय अजून आल्या नाहीत मस्त झालं का कुठे आपल्याला आवडते असे सगळ्या भावांनी बहिणींनी जेवाया ती ठोका ठोकीच काम चालू झालंय काहीतरी आज पाऊस लय मुसळधार चालू आहे ना कोबरी ना लावले तिकडच जेवून बसतात खेळत आणि परत जेवायच्या टायमाला येतच नाहीत लोक पिलूचा तुमच्या पुन्हा तासात बेत चाललाय छोटी येते भूक लागल्यावर कस काय वाटला भावांना बहिणीनं आजचा बेत आई पण नंबर होता ना आय ना वाटाणा आपण आहे ना फुलवर आणि वाटाणा मिक्स केलोय त्याचं कालवण केलंय आज बी भरपूर वातावरण आहे पावसाचं वाढून ठेवलं अपूर्वाला दिलंय पिल्लूच्या शेजारी बस अपूर्वा
अजून घ्या लागले तर तुमचं दाजी आहे ना घडीभरानं येतील जेवायला मग जेवते वाढूळ बोलावते तुमच्या दाजीला पण याय ना तसं काम चालू आहे ना तिकडे काम होत आहेत आज आज काम राहिलं तुमचं दाजी तिकडंच त्याच्यामुळं जेवायला काय आलं नाही तर काम चालू आहे ना तिथं हा शिवण्या कसं काय वाटलं भावांना बहिणीनं आता बी सुका केला आपण सुका कसं काय वाटलं तुमची पूनम ताईत बसली इकडे बोलली कर मस्त बघ बेज आपला आजचा आमच्या बाबांचं बहिणींचं झालं ना जेवण सगळे तुटून पडले बेताव होय शिवण्या काय देऊ अपूर्व शिवण्या पिलू काय नको काय नको तुला आलं तुमचं दाजी आलो आलो जेवण बेतो आले ते आता काय लायटच नाही सकाळ बसून दुपार दि ती पार लायट काय खरं आहे लायटी पाणी मारायचं मस्त बेट केलं गाय फुलवरचं कालवण वाटण टाकले ते मस्त केले फुलवरून वाटण असं चपाती तुमच्याच हाताने घ्या
Barena,
Bye bye.